नमस्कार, आज आपण भुजंगासन पाहणार आहोत. संस्कृत मध्ये सापाला भुजंग असे म्हणतात. या आसनात पायाच्या चवड्यापासून नाभीपर्यंतचा भाग जमिनीवर टेकून कंबरेपासून मस्तकापर्यंतचा भाग पाठीच्या स्नायूच्या बळावर वर उचलला जातो. त्यामुळे उचललेला भाग नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो. म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हटले जाते. आता आपण भुजंगासनची कृती पाहूया. सर्वप्रथम पालथे झोपा, हनुवटी छातीला टेकवा व कपाळ जमिनीवर टेकवा. आपले सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आणा. नंतर हाताच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासून वरचा भाग हळूवार वर उचला. बेंबीपासून खालचा भाग बिलकुल हलू न देता कमरेच्या वरच्या शरीरास बाक येईल व शारीरिक आकृतीबंध नागाच्या फण्यासारखा दिसेल. अशा प्रकारे बेंबीपासूनचा वरील भाग वर उचला. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा. असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्थित ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूवर देखील चांगला ताण पडतो. पोटावर भरपूर दाब पडतो. या आसन स्थितीत श्वास रोखून धरा. या आसन स्थितीत 6 ते 8 सेकंदापर्यंत राहा. नंतर हळूहळू श्वास सोडत डोके मूळ स्थितीत ठेवा. हे आसन दररोज करा. आता आपण भुजंगासनचे फायदे बघूया. या आसनाच्या नित्य सरावाने पाठीचे दुखणे व पाठीचे इतर विकार नष्ट होतात. या आसनात पोटाच्या स्नायूवर भरपूर दाब पडत असल्याने अपचन व मलावरोध नाहीसे होतात. शरीरातील उष्णता वाढते. या आसनाच्या नित्य सरावाने स्त्रियाचे बीजाशय व गर्भाशय कार्यक्षम वाढते. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी देखील दूर होतात. हे आसन केल्याने गर्भाशयातील रक्तभिसरण चांगल्या प्रकारे होते. यामुळे प्रसूती नैसर्गिकरित्या होण्यास मदत होते. या आसनामुळे मेरुदंडास चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे त्याचा लवचिकपणा वाढतो.